नमस्कार, शेतकरी कृषी दशांमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, परतीचा मान्सून महाराष्ट्रातून लवकरच माघार घेणार. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातून सर्वात अगोदर घेणार आहे माघार, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशन चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, पावसाने दिलेली उघडीप आणि हवेतील ओलावा कमी झाल्याने मान्सून वेगाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातही परतीच्या मान्सूनसाठी पोषक हवामान होत असल्याने महाराष्ट्रातूनही लवकरच माघार घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. पावसाने दिलेली उघडीप आणि हवेतील ओलावा कमी झाल्याने मान्सून वेगाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातही परतीच्या मान्सूनसाठी पोषक हवामान होत असल्याने महाराष्ट्रातून लवकरच माघार घेण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. माघारी मान्सूनचा 10 दिवसापूर्वी प्रवास वेगाने सुरू केला आहे. मंगळवारी तारीख 6 संपूर्ण राजस्थान, उत्तर प्रदेश बहुतांश भाग व मध्य प्रदेश व गुजरातच्या अनेक भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. त्यातच हा प्रवास सुरू असताना बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची स्थिती आहे. येत्या उद्या शुक्रवारपर्यंत हवेचे दाब क्षेत्र तयार होणार आहे. या प्रणालीची तीव्रता वाढवण्याची शक्यता असल्याने ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, पूर्व आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. राज्यात विविध भागात पाऊस पडणार आहे, त्यामुळे शुक्रवारपासून पावसाचा जोर हा काहीसा वाढणार आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. आणि महत्त्वाचे म्हणजे परतीच्या मान्सूनला वेगाने माघारी जाण्यासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यात काही ढगाळ हवामान आहे, तर उत्तर भारतात पावसाची उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. पश्चिम राजस्थानमधील चुरू येथे 40.0 सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. अनेक भागात सरासरीच्या तुलनेत 1 ते 3 अंश सेल्सिअस वाढ झाली आहे, तर हरियाणातील कर्नाल येथे 17.2 अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचे बघा मित्रांनो, परतीचा मान्सून हा महाराष्ट्रातून लवकरच माघार घेणार आहे. पावसाने दिलेली उघडीप आणि हवेतील ओलावा कमी झाल्याने मान्सून वेगाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातील परतीच्या मान्सूनसाठी पोषक हवामान होत असल्याने महाराष्ट्राने लवकरच माघार घेण्याचे संकेत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.